आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. केंद्रातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपला महाराष्ट्रातून मोठी ताकद अपेक्षित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अंतर्गत सर्वे केला आणि त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. पक्षानं केलेल्या सर्वेमुळे भाजपचा ताण वाढला. 40% अधिक जागा धोक्यात. आगामी लोकसभेत अनेकांचे पत्ते होणार कट. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली असतानाच नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानं भाजपची चिंता वाढवली आहे. 2019 साली भाजपनं जिंकलेल्या एकूण जागांपैकी 40% अधिक जागा धोक्यात असल्याचा प्रमुख निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आलाय. त्यामुळे आगामी लोकसभेत अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांपैकी 40% अधिक खासदारांच्या कामावर मतदारांनी असमाधान व्यक्त केलंय. पंतप्रधान पदासाठी मोदींना लोकांनी पसंती दिली असली तरीही स्थानिक उमेदवार बदला असं मत 40% मतदारांनी व्यक्त केलंय. विशेषतः लोकप्रतिनिधींच्या कोरोना काळातल्या कामावर जनता कमालीची नाराज आहे. त्यामुळे अनेक जागांवर भाजप भाकरी फिरवू शकते. पण एकदा जनतेनं ठरवलं की उमेदवार बदलूनही काहीही होत नाही असा खोचक टोला विजय वडेट्टीवारांनी भाजपला लगावलाय. सरकारच्या संदर्भातली केंद्र सरकार असू दे की राज्य सरकार असू दे, जनतेनी ठरवलाय, निश्चय केलाय आणि तो निश्चयामुळेच हे कुठलाही नाव देशाचं नाव बदलू देत की उमेदवार बदलू देत की स्वतःचंही नाव बदलू देत त्यांनी कुठलाही फरक पडणार नाही. गेल्या 2.5-3 महिन्यात भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निहाय 3-4 सर्वेक्षण केली आहेत. या सर्वेक्षणातील निष्कर्षाच्या आधारे 2 दिवसांपूर्वी मुंबईतल्या गरवारे क्लब इथं भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत आमदार आणि खासदारांच्या कामाचं प्रगतीपुस्तकच थेट त्यांच्यासमोरच ठेवण्यात आलंय. तसंच अकार्यक्षम लोकप्रतिनिधींच्या कामावरही भाजप श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मनोज कोटक असे 3 खासदार असून त्यातील 2 जागांवर भाजप भाकरी फिरवू शकतो. पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2014 पासून त्या खासदार आहेत. पण त्यांच्याऐवजी आशिष शेलार किंवा विनोद तावडे हे तगडे उमेदवार ठरू शकतात असं भाजपनं केलेल्या या सर्वेक्षणातून समोर आलंय. तसंच मनोज कोटक यांची कामगिरीही यथातथाच असून या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमय्या कमालीचे सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर पूर्व मुंबई या मतदारसंघातून सोमय्या किंवा एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. गुजरातमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली होती. या निर्णयामुळे गुजरातमध्ये भाजपची पुन्हा एकदा सत्ता आली होती. त्याच धर्तीवर लोकसभेतही अनेक ठिकाणी भाकरी फिरवण्याच्या तयारीत भाजप श्रेष्ठी आहेत. आता या निर्णयाचा कितपत लाभ भाजपला होणार हे लोकसभा निवडणुकीनंतरच समजू शकेल. सूरज मसूरकर, साम TV News, मुंबई.